sale male. नमस्कार, साडेमाडे तीनच्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत कुंतोडी वसई येथे. वसई मधली सगळी लोक मासे बिसे खाऊन रेडी आहेत. मासे खाऊन झाले त्यांना तेव्हा जेवढी मजा आली त्याच्यापेक्षा जास्त मजा आज येईल, कारण आपला कार्यक्रम ज्याचं नाव आहे साडेमाडे. आपण ज्या कुंतोडी परिसरात आलेलो आहोत तिकडे राहणाऱ्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी परिसराविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. जी मराठीतर्फे घेण्यात येणारा जो हा साडेमाडे तीन कार्यक्रम आहे आम्ही नेहमी पाहतो, ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतो. आणि आज तुम्ही आमच्या या वसईला वासळी खुंतोडी आमच्या पाटीलाळीमध्ये आलात. इथे पाटीलाळी मात्रेडी आम्ही सोमवंश क्षत्रिय समाजाचे सगळे लोक आहोत आणि इथे तीन आळ्या आहेत, पाटलांची मात्रेवाडी अशी सगळ्या आळ्या आहेत आणि हे सोमवंश क्षत्रिय समाजाचे लोक आहेत. सगळे गुण्यागोविंदाने नांदतात. सगळे कार्यक्रम म्हणजे गणपती उत्सव म्हणा किंवा दिवाळी दसरा जे काही आहेत सणवार आपले मराठी लोकांचे अतिशय आनंदाने असे साजरे करतात. एकजुटीने राहतात, समजुतीने राहतात, एकमेकांच्या सतत उपयोगी पडतात आणि सगळ्यांनाच गुण्यागोविंदाने राहतात हा काही सांगण्याचा दुसरा प्रश्नच नाहीये. सगळेच छान छान आहेत, छान छान आहेत सगळे. आज पण खेळ खेळणार हो आणि अगदी सगळे बघा एकजुटीने तयार झालेले आहेत खेळ खेळण्यासाठी. हो ना, हो बघूया कसे खेळ खेळतात. छानच खेळणार, प्रश्नच नाही. प्रश्नच नाही, माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. माझ्या सगळ्या भगिनी आहेत या अतिशय उत्तम खेळ खेळणार आहेत. हो ना, मला इतका कॉन्फिडन्स आहे की नक्की खेळणार आणि बक्षीस पटकावणार. मला जरी नाही मिळालं तरी चालेल, पण माझ्या भगिनीला मिळायला हवं हे माझं ध्येय आहे. आणि हा कार्यक्रम आमचा इथे वसईमध्ये माझ्या अंगणात साजरा व्हावा ही माझी इच्छा होती आणि ती झी मराठीने पूर्ण केली आहे. त्यामुळे मी झी मराठीचे अत्यंत आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देते. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? प्रेक्षा. प्रेक्षा कितवीत आहेस तू? पाचवी. पाचवीत आहेस. शाळा आवडते का तुला? हो. की आता असं म्हणतेस? नाही आवडते. खरंच आवडते? कुठला विषय आवडतो? मला गणित आणि विज्ञान. अरे बापरे, फारच कठीण विषय आवडतो. ठीक आहे, मग दे आता एक एक करून टोकन्स दे. अजून एक दे. अजून. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत, बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 74. दुसरा क्रमांक आहे 84. आणि तिसरा क्रमांक आहे 70. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया पहिली फेरी अंदाजे. खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा? अलका दिलीप पाटील. तुम्ही काय करता? मी वासळीला लायब्ररी मध्ये आहे. लायब्ररी मध्ये काम? हो, काम करते. पाटील वाडी मधल्या पाटील. अच्छा, मग तुमच्या विषयी सांगा. वाचनाची आवड तर असणार तुम्हाला? हो आहे. भरपूर, एकदम भरपूर. आणि मग अजून कसली कसली आवड आहे? अजून खेळाची आवड आहे. नवीन पदार्थ वगैरे बनवून खायला घायला आवडतात. खायला म्हणजे घरातल्या सर्वांना? त्यांना द्यायला आवडतात. तुम्हाला पण आवडतात? हो आवडतात. आणि कुठले खेळ आवडतात? कबड्डी, लंगडी, क्रिकेट वगैरे असे मला आवडतात. बघायला? बघायला. खेळायची पण मी. खेळायचात पण तुम्ही? हो. आता लायब्ररीत काय चान्स नाही? नाही चान्स नाही. जरा खेळायला लागलं की हो शांतता राखा. मग घरी आल्यावर आरडा ओरडा की नाही? नाही. तिकडे पण शांतता? घरी शांतच आहात तुम्ही एकदम लायब्ररीत काम करून करून? नाही नाही, तशी शांत नाही आहे. नाही आहात ना? नाही. हा ते यांच्या चेहऱ्याकडे बघून दिसत. ठीक आहे, आता राऊंड खेळायची आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा? विजय वसंत पाटील. अरे पाटील, तुम्ही पण? पाटील कुटुंबच आहे. सगळं? सगळं, सगळे पाटील. वा, तुम्ही काय करता? घरकाम, जेवण. जेवण, घरकाम, मासे? मासे, मच्छी, मटण, चिकन, सगळं. हो ना. तुम्हाला काय आवडतं सर्वात जास्त खायला? फिश. फिश फ्रेश एकदम? मासी वसईतून लगेच मिळत असेल तुम्हाला. हो की नाही? आणि मग बाकी काय आवडतं सांगा. फावल्या वेळेत तुम्ही काय करता?
फावला वेळेत घरकामच 2 आणि 3 वाजेपर्यंत छोटू असतो त्याला सांभाळणं. अच्छा आजी बाई आहेत तुम्ही? हो आजी बाई आहेत. हा पाटील आजी. हा तो मग इकडे जा तिकडे जा त्याच्या मागे मग. हा त्याला काय हवं नको ते सांग. हा मग आईला सांग आल्यावर घरी. हा की अगं किती हा त्रास देतो मला. हा ठीक आहे. बाकी तुम्हाला राऊंड खेळायची की नाही? ऑल द बेस्ट आचारी. थँक्स. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. विमल जगन्नाथ पाटील. अरे तिन्ही पाटील. हा काय प्रॉडक्ट मग आपल्याच घरी पाटील वडे जल्लोष. मग सगळी पाटीलच हो ना. अहो तुम्ही इथे इलेक्शनला वगैरे उभे राहणार? नाही हो. मी खरंच सांगतोय रहा. तुम्ही जेव्हा इथे आलात तेव्हा काय आरडाओरडा झालं माहितीये इथे? हो झाला की नाही? आता पण झाला हो की नाही? हो झाला. तुम्ही काय करता सांगा, तुमच्या विषयी सांगा. आमच्या विषयी असं वाडीतलं घरातलं काम गा. आणि मग घरी? घरी जेवण वगैरे. फिश वगैरे? अरे हो. लाजता किती छान तुम्ही. आणि काय म्हणताय? असं चिकन वगैरे करायचं जेवण. हो तुम्ही स्वतः पण करता? हो. आणि मग बाकी अजून काय काय आवडतं फिरायला वगैरे? फिरायला नाही, असं पेपर वगैरे पुस्तक वगैरे वाचायचं. हो ना. हो त्यांच्याकडून आणत जा. मग हो त्यांच्याकडून आणते ना. हो ना भरपूर एकदम. लेट झालं तरी काय फरक पडतो, याच काम करतात तिकडे. हो की नाही? ठीक आहे. राऊंड खेळायचे तुम्हाला. ओके. ऑल द बेस्ट. चला गप्पा मारून झाले. आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती राऊंड? एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे आणि किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी असू किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार अलकाताई, विजयाताई आणि विमलताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे कॅसरॉल. हा कॅसरॉल उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टील पासून तयार केलेला आहे. याला थर्मल बॉटम असून या भांड्यामध्ये उष्णता चांगली टिकून राहते. डाएट मेनू करता हे भांडं अगदी सोयीस्कर आहे. प्रॉडक्ट तयार, अलकाताई तयार. हे घ्या, चार आकडे वापरा, त्याची किंमत लावा. किती किंमत आहे? 1650. 1650. तुम्हाला काय वाटतं याची किंमत एवढी असेल? 1200 आणि 1300. आता 1400. 1500. अरे 1250. तुम्हाला सगळ्यांना वाटते 1200-1300 मध्ये. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची. फ्रीज करूया. ठीक आहे फ्रीज करूया. 1650. 1650. 1650. आता विजयात आहे. हे घ्या. किती किंमत आहे? 1649. 8649. मागे काय वाटतं, बरोबर वाटते किंमत? मग किती? 1250. इकडे काय वाटत? 2200-1300. 1500. तुम्हाला काय करायचंय? बदला. आता किती किंमत आहे? 1569. ही मग आता फ्रीज करायची. हा हीच ठेवूया. 1569. 1569. 1569. आता विमल ताई हे घ्या. किती किंमत आहे? 1748. काय वाटतं तुम्हाला? 1250. इकडे 1350 आणि इकडे 1400. पुढे असं 1500-1600. तुम्हाला काय करायचंय? काय नाही, तीच ठेवायची. हा फ्रीज करू. 1748. 1748. 1748. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. अलकाताईने किंमत सांगितली 1650 रुपये, विमलताईने किंमत सांगितली 1748 रुपये आणि विजयाताईने किंमत सांगितली 1569 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1449 रुपये. त्यामुळे विजेते आहेत पाटील वहिनी विजयाताई. हा घ्या तुमचा कॅसरोल. काय कसं वाटतं आजी भाई? बरं वाटलं. बरं वाटतं की नाही?
हा हे घे मिळालं ना तुम्हाला मागून लगेच आता मटण 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 असं कसे आहेत ना मग आता काय त्यांना खायला देणार की नाही देणार ना भरपूर अख्ख्या पाटीलवाडीत हो की नाही पुढची राऊंड खेळायची तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी थँक्यू एक प्रश्न विचारतो आजचे आपले सहा स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं प्रश्न असा आहे म्हणतात भाजीत भाजी मेथीची पण मी आहे भाज्यांची राणी माझ्यामध्ये आहेत लोह्याच्या खाणी